नमस्कार, कांचन रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण अख्खा मसूरची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी इथे एक वाटी अख्खा मसूर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून इथं 4 ते 5 तास मी भिजवून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हा अख्खा मसूर कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। हे पाणी आणि हे अख्खा मसूर आपण याच्यामध्ये सगळा टाकून घेऊया। मसूर छान मऊ शिजण्यासाठी मी याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकते। तेल टाकल्यामुळे मसूर अगदी मऊ छान शिजतो। आता आपण याला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या त्याच्या। कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, पूर्ण वाफ गेली आहे। आता आपण त्याचं झाकण काढून बघू। मसूर आपला छान मऊ शिजला आहे, तुम्ही बघू शकता छान स्मॅश होतोय। याला आपल्याला आता पहिले थोडस घोटून घ्यायचंय। हा मिक्स झालाय, आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी ते कढई घेतली, त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल टाकून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मी आता 1/2 चमचा जिरे टाकून घेते। त्याच्यानंतर हे 1 तमालपत्र टाकायचे। त्याच्यानंतर इथं 1 मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, तो मी ह्याच्यामध्ये टाकते। कांदा आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। कांद्याचा आपला हलकासा रंग बदलला की त्याच्यामध्ये 1 चमचा ठेसलेला लसूण मी टाकतेय, तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। कांदा आपला छान लाल रंग होईपर्यंत भाजून झाला आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया। तो पण आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। टोमॅटो इथं आपला छान मऊ शिजला आहे। आता आपण त्याच्यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हळद टाकायची। त्याच्यानंतर 1/2 चमचा जिरे पूड, त्याच्यानंतर 1/2 चमचा धने पूड, त्याच्यानंतर 1 चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची। हे फक्त रंग येण्यासाठी टाकते मी याच्यामध्ये। आणि घरी बनवलेलं काळं तिखट 1 चमचा टाकते। हे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपले मसाले छान परतून झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते। फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली की छान चव येते भाजीला। आता आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेतलेलं अख्खा मसूर ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। आता आपण मिक्स करून घेऊया। हे मला थोडंसं घट्ट वाटतंय, त्याच्यासाठी मी इथे त्याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी ओतून घेते। याच्यामध्ये मी 1 ग्लास गरम पाणी ओतून घेतलं आहे। तुम्हाला जर याचा रस्सा थोडासा घट्ट हवा असेल तर तुम्ही 1/2 ग्लास पाणी ओतलं तरी चालेल। इथं मला थोडंसं पातळ हवं आहे म्हणून मी 1 ग्लास पाणी ओतलंय। याला छान उकळी आली आहे। आता आपण 5 ते 6 मिनटं याला मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकूया। 5 ते 6 मिनिट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता भाजीला किती छान तरी आली आहे। आता आपला अख्खा मसूरची भाजी तयार आहे। आता आपण ही सर्व करून घेऊया। इथं तयार आहे आपला अख्खा मसूर। आता मी त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते।
हा अख्खा मसूर तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता. हा चवीला खूप छान लागतो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनही प्रेस करा. रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. तर परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.